जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपले सगळे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत होते। तर मित्रांनो आता आपली पीएम किसान योजनेअंतर्गत दिला जाणारा 2000 रुपयाचा हप्ता म्हणजेच 13वा हप्ता याची वाट पाहण्याची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण मित्रांनो पीएम किसान योजनेचा 13वा जो हप्ता आहे तर तो 29 ते 30 जानेवारी या तारखेला जमा होणार आहे। ही माहिती आपल्याला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट ऑफ इंडिया यांनी यांच्या ट्विट अँगलवरती दिलेली आहे। तर मित्रांनो नक्की काय माहिती दिलेली आहे तर ते बघू। तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना के लाभार्थियों से अनुरोध है कि 28 जानेवारी 2023 तक ई KYC का सत्यापन करे। म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची EKYC अजूनपर्यंत केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांनी 28 जानेवारी 2023 म्हणजेच 28 तारखेपर्यंत EKYC करायची आहे आणि त्यानंतर लगेच आपल्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत दिला जाणारा 2000 रुपयाचा हप्ता म्हणजेच 13वा हप्ता हा जमा होणार आहे। तर मित्रांनो भरपूर असे शेतकरी आहे की ज्यांनी अजून पीएम किसान योजनेची EKYC अजूनपर्यंत केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली EKYC करायची आहे। म्हणजेच मित्रांनो 28 तारखेपर्यंत आपल्याला ही EKYC करायची आहे। कारण आपण पीएम किसान योजनेअंतर्गत दिला जाणारा 2000 रुपयाचा हप्ता यापासून वंचित राहणार नाही। तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे, शेती योजना, सरकारी योजना या सर्व योजनांची माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो आपल्याला असेच नवनवीन योजनांचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती मिळत राहतील। Thank you.